धर्म, न्याय आणि नीतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हा विचार पुढे नेताना शिवविचार आणि शक्ती यांचा संगम व्हायला हवा. त्याचबरोबर शक्तीशिवाय प्रतिष्ठा नाही, तसेच देशाला परमवैभवाला नेण्यासाठी संघाशिवाय तरुणपाय नसल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगामी दिशा शिवशक्ती संगम कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, पणन मंत्री चंद्रकांत पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुणे सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबा शेख तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती. विविध भागातून जवळपास 2 लाख स्वयंसेवक आले होते. सुमारे 200 फूट रुंद आणि 80 फूट उंच भव्य व्यासपीठावर मेघ डंबरेतील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लक्षवेधक होती. संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मागो गोळविलकर गुरुजी यांच्यासह भव्य प्रतिमा मांडण्यात आल्या होत्या. तसेच यावेळी स्वयंसेवकांनी सुरेख असे संचलन देखील केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की तत्वांचे सगुण रूप म्हणून शिवाजी महाराजांकडे आपण पाहतो, म्हणून संघाच्या 6 उत्सवांमध्ये शिव उत्सवाचा समावेश पूर्वीपासूनच आहे. त्यामुळेच संघाचे स्वयंसेवक छत्रपतींच्या चरित्राचे स्मरण करतात. शिव ही शिव तत्वाची परंपरा आहे. सत्यम शिवम सुंदरम ही देशाची संस्कृती आहे. शिवतत्वाचे शाश्वत अस्तित्व जगाने ओळखले आहे. मात्र जगाची रीत शक्ती ओळखणारी असल्याने शिवविचार आणि शक्तीचा संगम आवश्यक आहे. शक्तीशिवाय प्रतिष्ठा मिळणार नसून इंग्रजांच्या राजवटीत आपल्यावर गुलामगिरी लादली गेली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 2 युद्धे जिंकल्यावर अणुचाचणी झाल्यावर आपली प्रतिष्ठा जगात वाढत आहे. शक्तिशाली राष्ट्रांच्या वाईट गोष्टींवर चर्चा होत नाही, पण दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींनाही किंमत नाही. भारतीय संस्कृतीवर चर्चा फार होते, परंतु देशाची शक्ती वाढते तेव्हा सत्तेची प्रतिष्ठा वाढते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगात देशाची प्रतिष्ठा वाढली. अस्तित्वाची जात एकच असून देशातील विविधतेचा स्वीकार करायला हवा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.